आणि पुन्हा नव्यानं आलेल्या सरकारने पहिल्याच जागेचा आग्रह केला, 1A जागेचा प्रस्ताव परत पाठवला गेला. मे 2024 MOD सुद्धा या ठिकाणी MADC 1A साठी NOC दिली. मला असं वाटतं की आज सकाळी मला ही माहिती मिळतीय की DGCA पुरंदरच्या एअरपोर्टला आता मान्यता दिली आहे. आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झाले. मला असं वाटतं की MOD सुद्धा त्याला NOC दिली आहे. पुरंदरच्या विमानतळासंदर्भात ज्यावेळेला खरं तर चार्ज घेतल्यानंतर प्रामुख्याने 3 विषय समोर आले, पुरंदर, एक नवी मुंबई आणि आपलं विमानतळ जे पुण्याचं आहे. त्या प्रत्येक ठिकाणचे विषय वेगळे होते. तर पुरंदरचा विमानतळ जो विषय होता त्याची थोडी हिस्ट्री आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मी काय फार खोलत जाणार नाही. 2018 महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, म्हणजे ज्याला आपण MADC म्हणतो, यांनी या ठिकाणी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता MOC, म्हणजे आमचं जे खातं आहे त्याच्याकडे, आपण मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, आमच्याकडे तो प्रस्ताव त्यावेळेला 2000 पाठवला होता. आणि त्याची साईट ज्याला आपण 1A जी सुरुवातीला साईट जी लोकेशन जे आपण ठरवलं होतं तर ते 1A या नावानं आपण तिथं काम सुरू करायचं म्हणून वरती मंत्रालय या खात्याला आपल्या MADC प्रस्ताव पाठवला होता. आणि तो प्रस्तावही त्यावेळेला माननीय, मला असं वाटतं युतीचं सरकार राज्यामध्ये होतं, देवेंद्रजीच्या सरकारने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतु 2021 परत सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर त्यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला. स्थानिक काही इश्यूज असतील का, मला आता त्याच्यात नाही जायचं का कशासाठी, आणि मला वाटतं आपणही जाऊन आता कामाचा विषय आपण 5A नावाचा एक नवीन लोकेशन आयडेंटिफाय करण्यात आलं आणि त्या ठिकाणी हा सुधारित प्रस्ताव MOCA देण्यात आला, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आमच्या खात्यात. आणि त्यानंतर पुन्हा ते काही त्याच्यात पुढे काही झालं नव्हतं, त्यावेळेला काही त्याच्या टेक्निकली अडचणी असेल काय असं झालं. पण पुन्हा 2023 सरकार हे बदललं आणि पुन्हा नव्यानं आलेल्या सरकारने पहिल्याच जागेचा आग्रह केला, 1A जागेचा प्रस्ताव परत पाठवला गेला. मे 2024 MOD सुद्धा या ठिकाणी MADC 1A साठी NOC दिली. म्हणजे MOD सांगितलं जात होतं की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे अडचणी आहेत, काही आक्षेप आहेत, त्यांच्या काही NOC लागतील. तर त्यावेळेला आता MOD सुद्धा मे 2024 म्हणजे 2 महिन्यापूर्वी MOD सुद्धा आता NOC दिलेली आहे. मला आत्ता सकाळी एक बातमी कळली, काल ही सगळी माहिती घेताना आमच्या खात्याचे साधारणतः जॉईंट सेक्रेटरी असतील, आमचे सेक्रेटरी असतील, त्याच्यानंतर DGCA काल सेक्रेटरी येऊन भेटले, म्हणजे आपली एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे काही प्रमुख डायरेक्टर काल येऊन भेटले. आम्ही सगळ्यांनी एकत्र या सगळ्या विषयावर चर्चा केली. मला असं वाटतं की आज सकाळी मला ही माहिती मिळतीय की DGCA पुरंदरच्या एअरपोर्टला आता मान्यता दिली आहे. त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही खरं अथॉरिटी आहे, यांच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली जाते. आज सकाळची माझी माहिती आहे. आता मी परत उद्या गेल्यानंतर परत याच्या मागे लागणार आहे. आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झाले. मला असं वाटतं की MOD सुद्धा त्याला NOC दिली आहे आणि आता DGCA सुद्धा मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात आता त्याला लँड ऍक्विजिशनसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या कामाला, मग आता मी म्हणाल तसं DGCA असेल किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल तर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल, या सगळ्यांना एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आता लवकरात लवकर एक बैठक घेऊन जागेवरची पाहणी करू. ही प्रक्रिया वेगानं करण्याचा जो काही विषय आहे तो ॲज अ MOS म्हणून मला असं वाटतं की मी आता ते सुरू केले. मागच्या 2-3 दिवसात खूप बैठका, खूप माहिती घेणं याच्यासाठी खूप वेळ मी दिला आणि आता ते काम निश्चितपणे पुढे 100% जाईल. जॉईंट सेक्रेटरी ह्या सगळ्या लोकांना आम्ही काल बसवलं, त्या पुरंदरच्या विषयात सगळी कागदपत्र काढायला लावली आणि त्या कामाची सुरुवात झाली, त्याला हालचाल झाली. आणि खऱ्या अर्थाने मी केली म्हणून नाही, पण चालू होतं ते काम सगळं. राज्य सरकार आपलं पाठपुराव करत होतं. मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार केलता, अजितदादांनी बैठक घेतली, हे चालू होतं राज्यामध्ये सुद्धा. असं नाही की मी आज तिथे गेलो म्हणून काहीतरी वेगळंच तीर मारला, असं नाही, पण हे काम चालू होतं. आणि माननीय देवेंद्रजीशी 2-3 दिवस मी या सगळ्या विषयावर चर्चाही केली की 3 विषय प्राधान्यानं मला असं वाटतंय, तर ते त्यांनी मला काही त्याच्यामध्ये इनपुट्स दिले आणि म्हणून मी 2 दिवस झाले या सगळ्यावरती काम करतो. त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाच्या बहुतेक मला असं वाटतं की
99% टेक्निकली काही जे काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या त्या आता पूर्ण झालेल्या दिसतात, संपलेल्या दिसतात. आता विषय राहील लँड ऍक्विजिशनचा, तो राज्य सरकार तयार आहे, त्याच्यामध्ये कुठंच अडचण आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेगानं सुरू होईल मला याच्यात आता शंका वाटत नाही. एक दुसरा विषय जो होता पुण्याच्या आपल्या विमानतळाचं रनवेचं एक्सपान्शन, आता याच्यामध्ये सुद्धा खूप दिवस काम चाललंय. म्हणून मी काल 2 दिवस झालं त्याचीही माहिती खूप घेतली आणि उद्या सकाळी 11 वाजता पुणे विमानतळाचे आपले जे काही एअरपोर्ट डायरेक्टर असतील डिव्हिजनल कमिशनरला मी त्या ठिकाणी उद्या बोलवले आणि उद्या एक बैठक सकाळी 11 वाजता याच विषयाची लावली आहे. आता याच्यामध्ये आपण जो पाहिलं तर आपल्याकडं रनवेचं एक्सपान्शन खूप महत्वाचं आहे. खूप दिवस झालं मागे 60 लाख लोकसंख्या झाली, पीसीएमसी पीएमआरडीए जर धरलं तर आपण खूप कुठल्या कुठे जातो आणि ही शोकांत काय नक्कीच की इथून मागच्या सगळ्या काळामध्ये हे काम थोडस आपल्याकडनं प्रयत्न झाले असतील पण पूर्णत्वाला नाही गेलं. म्हणून आता आपण काय केलं की ह्या सगळ्या याच्यामध्ये जवळपास 35 एकर जागा ही आवश्यक आहे, तरच आपल्याला डी आणि ई टाईपची विमानं जी आहेत ती इथून उड्डाण घेऊ शकतील. आता फक्त सी टाईपचं विमान आपल्या इथून उड्डाण करतं, ते म्हणजे काय 24 मीटर ते 36 मीटर रुंदीचं सी टाईपचं. जर उद्या आपल्याला हे सगळं झालं तर आपल्या इथून डी म्हणजे 36 मीटर ते 52 मीटर आणि ई म्हणजे 52 मीटर ते 65 मीटर अशा टाईपची सुद्धा विमानं इथून उड्डाण घेतील. आणि त्यासाठी मग देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही उड्डाणं किंवा इथून प्रवास लोकांना करता येण्यासारख्या आहे. आता यासाठी म्हणून काल एक आमच्याच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची मी बैठकही घेतली. लवकरच एमओसी म्हणजे आमचं मंत्रालय असेल, एमओडी असेल आणि राज्य शासन असेल भूसंपादनाच्या विषयात आता आम्ही तिघांना एकत्र करणार. मी इथून उद्या बैठक घेतल्यानंतर तिन्ही जे काही अथॉरिटीज आहेत या तिघांना एकत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटेन, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि या संदर्भामध्ये कारण शेवटी भूसंपादन हे केंद्रातनं होत नाही, आमच्या खात्यातून होत नाही कुठल्याच घरात, त्याला राज्य शासनानंच भूसंपादनासाठी पैसे द्यावे लागतात.